हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज मी तुम्हाला बॅचलर साठी एक मस्त पैकी चिकन ची एक रेसिपी दाखवणार आहे, बॅचलर चिकन। सो लेट्स स्टार्ट। आपल्याला बॅचलर चिकन बनवण्यासाठी मी इथे 750 ग्रॅम ही चिकन घेतलेली आहे आणि त्याचे बऱ्यापैकी मोठे मोठे असे पीस घेतलेले आहेत। मी तुम्हाला दाखवते हे बघा, कारण आपल्याला ही जी चिकन आहे ती ड्राय चिकन करायची, त्यामुळे आपल्याला मोठे मोठे पीसच फार आवश्यक आहे। आता त्यामध्ये आपण ही 2 ते 3 चमचे मी आलं लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं वाटण घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे। आता त्यामध्ये 1/2 चमचा मी हिंग घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद। मी इथे 2 ते 3 चमचे आपला घरगुती साठवणीचा जो मसाला आहे तो आपण घेणार आहोत। 1 चमचा मी इथे गरम मसाला घेणार आहे आणि चवीनुसार मीठ। हे सगळं आपण या चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे, मॅरिनेट करायचे आणि 1 तासासाठी आपण हे रेस्ट करायला ठेवायचे, जेणेकरून आपण हे जे लावलेले जे सगळे मसाले आहेत, हे जे चिकन आहे ते चांगलं ऍब्सॉर्ब करेल, आपल्या या डिशला मस्तपैकी अशी एक टेस्ट येईल। 1 तास झालेला आहे। आता आपण हे जे चिकन आहे ते परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। मी इथे 4 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण ही चिकन आहे ती आता आपण घालणार आहोत। आपण या चिकनमध्ये पाण्याचा उपयोग करणार नाही आहोत, तेलावरच आपण ही चिकन शिजवून घेणार आहोत आणि अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये ही चिकन अगदी व्यवस्थित अगदी शिजते, कारण आपण टेंडरिंगसाठी यामध्ये लिंबाचा वापर केलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित ती टेंडर होते। म्हणूनच आपण 1 तास भरून ती रेस्ट करायला ठेवलेली होती। आपण ही व्यवस्थित परतून घेऊया। आपण यावरती आता झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटांमध्ये ही आपली चिकन अगदी कम्प्लीट शिजलेलीच असेल। आपण 10 ते 12 मिनिटांनी आपण चेक करूया। आता 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत, आपण आता लीड काढूया। वाव, मस्त आपली चिकन आहे ती मस्तपैकी झालेली आहे आणि मी आता गॅस बंद करणार आहे, कारण आपल्याला ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा आपल्याला खाण्यासाठी एकदम मस्त होईल। आता मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते। आपली झटपट होणारी बॅचलर चिकन मी छान पैकी अगदी केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा अशी झटपट होणारी बॅचलर चिकन बनवायची आणि मला कमेंटद्वारे पटापट कळवायचे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर प्रेस करा, म्हणजे माझी डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।